नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि मी आता रिक्षा चालकांच्यासाठी जनजागृती करण्यासाठी आता सानपाडा रेल्वे स्टेशन पश्चिमेला आहे आणि मुंबईतील रिक्षांना 14 ऑगस्ट 2010 पासून 1025 गावात मुक्त संचार करण्याची परवानगी दिलेली होती आणि मुंबईचे रिक्षावाले हे परवानगी घेऊन अगदी नवी मुंबईत, कल्याण, कर्जत, खोपोली, अलिबाग, पेण, पनवेल कुठेही जातात, परंतु नवी मुंबई आरटीओनं मात्र अजून इथल्या रिक्षावाल्यांना मुंबईत रीतसर धंदा करण्याची ही त्यांना अजून परवानगी दिलेली नाही. त्यांना आदेश येऊन देखील असे रस्ता बनवतात की जर हे काय परमिट वाटताना काय झोल करता येईल का, परमिशन लेटर देताना काय झोल करता येईल का, ज्याच्यामुळं ह्या आदेशाला खुंट बसलेली होती. तर मी आज इथं इथल्या 15 रिक्षा चालकांना मुंबईत मुक्त संचार करण्याची परवानगी पत्र देणार आहे आणि ह्या परवानगी पत्रात जेवढं लिहिलेलं आहे तिथं त्यांनी मुक्तपणे मीटरनं हा व्यवसाय करायचा आहे, म्हणजे मुंबईला ते धंदा करू शकतात, कल्याणला करू शकतात, अलिबागला करू शकतात, पेणला करू शकतात, इकडं कर्जतपर्यंत, खोपोलीपर्यंत, म्हणजे नवी मुंबईच्या रिक्षा ह्या आता 1025 गावात पोचणार आणि त्यांना मात्र आरटीओकडून परवानगी पत्र हे घ्यावं लागतं. परवानगी पत्र हे मात्र त्यांना घ्यावं लागतं आणि परवानगी पत्र असल्यानंतरच तुम्ही मुंबईत प्रवेश करू शकता. वेळोवेळी वाहतूक अधिकारी, आरटीओ अधिकारी हे तुम्हाला हे परवानगी पत्र नसेल तर तुम्हाला अडवतात. तर प्रत्येक नवी मुंबईतील आरटीओ कार्यालयात जेवढ्या रिक्षांची नोंद आहे त्यांनी मुक्त संचाराचं परवानगी पत्र हे नवी मुंबई आरटीओ कार्यालयातून घेऊन यायचं आहे. मी एक जबाबदारीनं बोलतो आहे की आता मी 10 दिवस एक एक तास कुठल्या तरी पंपावरती किंवा सानपाडा स्टेशनला म्हणजे जागोजागाचं जनजागृती करण्यासाठी दररोजचे 10 रिक्षा चालकांना हे परवानगी पत्र देणार आहे की जेणेकरून प्रत्येक रिक्षा चालकाला कळेल की बाबा हा एक वाहनाचा पेपर आहे आणि आपल्या वाहनात ठेवायला पाहिजे आणि ह्या परवानगी पत्रात जेवढं लिहिलेलं आहे त्या भागात कुठंही तुमची रिक्षा ही मुक्त संचार हे करायचं आहे. तरी नवी मुंबईतील सर्व प्रवाशांनी आता नवी मुंबईच्या रिक्षांना मुक्त संचाराची परवानगी पत्र आरटीओमधनं आणण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. तुम्ही बिंदास रिक्षात बसायचं, अगदी थेट अलिबाग, वज्रेश्वरी, विरार, मीरा भाईंदर, मुंबई, कल्याण, कर्जत, खोपोली, अलिबाग कुठंही जायचं आणि मीटरनं पैसे द्यायचं. परंतु रिक्षा चालकाच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र आहे का नाही हे बी पाहायचं आहे. आपला प्रवास सुरक्षितीत होण्यासाठी परिवहन ॲप हे एक डाउनलोड करून घ्या. जर तुम्ही त्या गाडीचा नंबर टाकला तर तुम्हाला तुमचं स्टेटस मिळतं. कारण आजची वस्तुस्थिती अशी आहे, जवळजवळ 30% रिक्षांचे परवाने संपलेले आहेत. जवळजवळ मुंबई महानगर क्षेत्रात 50,000 पुढं ड्रायव्हर हे लायसन बिल्लेवालेच नाहीत, ह्यांची पासिंग नाहीत, यांच्या अंगावरती ड्रेस हा खाकी ड्रेस असतानासुद्धा ड्रेस नसतात. तर आपला प्रवास सुरक्षित करण्यासाठी परिवहन एम ॲपचा सुद्धा प्रत्येकानं हा वापर केला पाहिजे आणि नवी मुंबईतील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी आरटीओ कार्यालयात जाऊन मुक्त संचाराचा परवाना घ्यायचा आहे आणि 1025 गावात कुठंही तुमच्या रिक्षानं प्रवासी वाहतूक करायची आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.